माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डावलल्यानं मोहिते पाटील दुखावले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोहिते आणि आमदार संजय शिंदे यांचा पराभव करण्यासाठी मोठी ताकद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभी केली होती तर यावेळी आमदार संजय शिंदे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोहिते पाटील व माढ्याचे शिंदे बंधू यांच्यातील संघर्ष प्रकर्षणे जाणवू लागलाय मोहिते पाटलांनी माढा लोकसभा लढवण्याबाबत अकलूज येथे शिवरत्नवर बैठक घेतली या बैठकीला विधानसभेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर शेकापचे आमदार जयंत पाटील माजी आमदार नारायण पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख संजीवराजे नाईक निंबाळकर यांना बोलावण्यात ता। आलं होतं याच दिवशी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवरत्नवर भेट दिली तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली त्यामुळे माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर काय भूमिका घेणार याची उत्सुकता होती त्यांनी दुसऱ्याच दिवशी करवाळेचे आमदार संजय शिंदे यांच्या निगोर्ली तालुका माडा येथील फार्महाऊसवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थनासाठी बैठक घेण्यात आली या बैठकीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार बबनराव शिंदे आमदार संजय शिंदे आमदार शहाजी पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार राम सातपुते माजी आमदार दीपक साळुंखे मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप उपस्थित होते शिवरत्नाच्या बैठकीनंतर निगोर्ली फार्महाऊसवर झालेली बैठक हे मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यात सुरू असलेला संघर्ष अधोरेखित करणारी आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार सिंह नाईक निंबाळकर आमदार संजय शिंदे एकमेकांच्या विरोधात लढले होते त्यावेळी मोहिते पाटलांनी संजय शिंदे यांना पाडण्यासाठी जोर लावत नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य दिलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार संजय शिंदे हे दोघे मिळून मोहिते पाटलांच्या विरोधात रणनीती आखतायत हे विशेष मोहिते पाटलांनी कितीही विरोध केला तरी देखील आम्ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणू शकतो असा संदेश माड्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी दिला <laughs> मोहिते पाटलांकडून शिंदे विरोधकांच्या भेटी गाठी धर्शील मोहिते पाटील यांनी करमाळ्यातून गाठीभेटी सुरू केल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील यांनी करमाळ्याचा दौरा केला तर शिंदेचे विरोधक समजले जाणारे सावंत बंधू यांच्या निवासस्थानी सिंह मोहिते पाटील यांनी शिवाजीराव सावंत व कुटुंबियांची भेट घेतली माजी आमदार धनाजी साठे यांची देखील त्यांनी भेट घेतली यांच्याशिवाय माढा तालुक्यातील शिंदे यांच्या विरोधकांच्या भेटीगाठी मोहिते पाटलांकडून सुरू झाल्या करमाळ्यात आमदार संजय शिंदे समर्थक समजले जाणारे सावंत कुटुंबियांचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेतली यावेळी सावंत कुटुंबातील विठ्ठल सावंत सुनील सावंत संजय सावंत यांनी मोहिते पाटील यांचा पाहुणचार केला याशिवाय आमदार संजय शिंदे यांचे प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते पाटील यांच्या बरोबर आहेत मोहिते पाटील यांनी जेऊर येथे पाटील यांची भेट घेतली करमाळा तालुक्यात नारायण पाटील यांची ताकद मोठी आहे त्यामुळे मोहिते पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना समर्थन देणाऱ्या शिंदे बंधूंच्या दोन्ही मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं दिसून येत शरद पवार माढ्यात कोणती चाल खेळणार सध्या सर्वांची नजर शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे लागून राहिलंय जोपर्यंत पवार उमेदवारी घोषित करत नाही तोपर्यंत भाजपाला रोज नवनवीन नाराजांची समजूत काढत बसावं लागेल शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आणि धुरंधर नेते असून त्यांच्या खेळ्यांपुढे भाजपचे चाणक्य क्लीनबोल्ड होताना दिसताय जे गेल्यावेळी भाजप आणि निंबाळकर यांच्यासोबत होते त्यांच्यातील नाराजी भाजपासाठी डोकेदुखी बनत चालले धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण भाजपमध्ये असून मतदारसंघातील परिस्थिती पक्ष स्रेष्ठींसमोर ठेवणार असल्याचं सांगतात आपला पक्षश्रेष्ठी आणि नेत्यांवर विश्वास असल्याचं मोहिते पाटील सांगत असल्यानं आता पक्ष मोहिते पाटील यांच्या नाराजीवर उपाय शोधणार का त्यांना वेगळा पर्याय देणार हेही येत्या दोन दिवसात समजणार आहे